रात्री 3:30 वाजले होते आणि हा महत्त्वाचा विषय मी तुम्हाला आजही सांगितलं की बाबा आपण या क्षेत्रात धन्य उतरलेलो नाही आणि म्हणून एका लेकराला 54 मार्क पडतात डायरेक्ट इकडे 200 मार्क पडतात हा सावळा गोंधळ याच्याबद्दल आपण बोललो नाही म्हणजे आपल्याला मला तरी वाटतं मर्द म्हणून घ्यायचा अधिकार कोणा नाही ना मग राज्य घटना कलम 19 कुठे गेली कलम 315 नुसार एमटीसी आयोग निर्माण करताय त्यानंतर भिकार छोटांनो एक प्रश्न बरोबर आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्ही 100 घेता तो प्रश्न चुकला त्याचे 100 गायब करता एका प्रश्नाचे 100 इकडे पीडब्ल्यूडी कोणत्या तरी आता याच्यात तुम्ही 500 रुपये केले आणि मग यांच्याबद्दल तुमच्याबद्दल आम्हाला बोलायचं नाही तुम्ही परीक्षा घ्याले कशाला आमच्यावर उपकार करायले 1000 रुपये आमचे घेता 900 रुपये आमचे घेता आणि जर याच्याबद्दल आम्ही बोलायचं नसेल तर पोरं याच्यावर आपल्याला जागरूक व्हायचे पहिला आपला ट्विटरवर असेल आणि दुसरं जाहीर मोठं आंदोलन असेल तुम्ही नॉर्मलायझेशन करा काय झक मारायचे मारा पण ती टीसीएस आयपीएस तिकडे चुलीत घाला तिकडे झक मारा ती आमच्या लेकराच्या भोकांडीवर नको हे मी रोख पद्धतीनं जाहीर रित्या म्हणायलो आणि यासाठी लवकरात लवकर विभागीय आंदोलन आपल्याला करायचे याच्यासाठीच नाही तुम्ही जे झक मारले आमच्या गोरगरीब लेकरांसाठी 1000 रुपये घ्याले आमच्या गोरगरीब लेकरांचे 900 रुपये घ्याले त्यानंतर भिकार जोडानं थोड्या लादा वाटू द्या जर अशी शिल्लक असेल तर तुमचं छत्रपती संभाजीनगर असेल नांदेड असेल पुणे असेल या सेंटरवर आणि थोडी तरी लाज तुम्हाला म्हणजे हरामखोरानं पाप कुठं फेडसा त्या लेकराकडून 20 रुपये त्याची चाबी ठेवायचे 20 रुपये 10 रुपये त्याची पेन ठेवायचे त्याच्यानंतर गाडी ठेवायचे 20 रुपये त्याची बॅग ठेवायचे 20 रुपये मग एवढे भिकार जो चाळे तुमच्या डोक्यात असतील तर नेमकं तुम्हाला चालायचे काय 2024 जवळ आली नीट राहा 2024 जवळ आले नीट राहा आणि म्हणून पोरो यासाठी मला एकदा फक्त जाऊया डिजिटल बोर्डवर कोणाला किती मार्क आहे 54 मार्कावाले 202 कसं काय घेतात नॉर्मलायझेशन झाल्यावर आणि थोडी लाज वाटू द्या 282 मार्क कसे होतात म्हणजे एखादी कॉमन शिफ्ट आहे त्या शिफ्ट मध्ये सर्व लेकर गधे हुशार त्याला एकट्या पडलेल्या मार्काला काही व्हॅल्यू आहे का मग तो मातीत गेला का नाही आणि इथं सर्व हुशार तिच्या गधाला नॉर्मलायझेशन मध्ये त्याचा फायदा आलाय पण इथं हुशार गेला का नाही अरे त्या पुरीला 1000 रुपये भरताना एक पुरीचा कॉलाला ढसा ढसा रडली माझ्या डोळ्यात पाणी आलं की आपण ज्या फिल्डवर ज्या लेकरांनी आपल्याला मोठं केलं त्याच्याबद्दल न्याय देतात नसेल तर ही फिल्ड चुकीत गेली बरे ना काय करणार आणि येणाऱ्या काळातल्या शिक्षकांना सांगायलो तुम्हाला मैदानात उतरणं गरजेचं आहे ज्यांच्या जीवावर तुम्ही घर गाड्या घोड्या घेतल्यात ना त्याच्या जीवावर त्या लेकरांसाठी आता सध्या त्यांची वेळ वाईट आहे त्याच्या सोबत उभं राहा पोलीस भरतीच्या पोरांना विनंती आहे तलाठी भरतीचा गुन्हा नाहीये उद्या आमच्या भोकांडीवर आपल्या येईल तेव्हा आपण यांच्या पाठीशी त्याच्यानंतर यांच्या हाताशी याच्या सोबत भाऊन उभं राहावं लागल एमपीएससी वाल्या पोरांना विनंती आहे तुम्ही पण आंदोलन छेडा आणि का बाबा की आम्हाला नॉर्मलायझेशन भिमवायचं काही नाही तुम्ही छक मारा ते टीसीएस आयपीएस बंद करा पहिले जसे पेपर होते तसे हो द्या आणि तुमच्या दम नसेल तर तुम्ही एक झक मारा कोणती तो पेपर एमपीएससी आयोगाकडे द्या तिथं आम्ही न्याय मागू आम्हाला ते करताय हे याच्यासाठी बोलायला वेळच नाही रात्री 3:30 घरी पोहोचलोय 6 इकडे निघलोय मध्ये तर झोपू लागली तरी पण अनेक कोणाच्या समस्या असतात तुम्ही याच्यावर कधी बोलणार 54 202 काय मॅटर आहे 282 मार्क कसं काय पडतात एखाद्या पोराला 176 पॉईंट पडलेले मार्क डायरेक्ट 58 कसं काय 193.25 घेणारा मार्क घेणारा पोरग डायरेक्ट लिस्ट मधून बाप कसं होतंय मग इथं पैसे का असं लिहिणार याचा विचार करावा लागेल नॉर्मलायझेशन म्हणजे याला कोणतं नॉर्मलायझेशन म्हणतात याचा आम्हाला एक्सप्लेनेशन लागेल अरे मग याच्या अगोदर आम्ही पेपर होतो पेपर त्याच्यानंतर आमच्याकडे ब्ल्यू कलरचे आन्सर दिले त्याच्यात तुम्ही म्हणता की प्रश्न ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर काय करा इथं बी म्हणा लावा घोड्या मला 100 रुपये इथं आमच्या बापाची फाटलेली वाला माईनं ज्या साडीला डबल करून शिवलंय का ती बदलायसाठी आम्ही छकमाला अभ्यास करायलो लॅबमध्ये मुलगा धरीपर्यंत लेकरू कुठली भरती असतो जोपर्यंत युवक वर्ग एकत्र येत नाही आणि 2024 ला यांना सत्य द्यायचं छक मारून घ्यायला आपलं ऐकावंच लागणार काय म्हणून ऐकावंच लागणार आहे एकच नाही वनरक्षकमध्ये घोटाळा केला साल्यावर झोपले होते तुम्ही सत्य त्याला तुमचं तुम्ही एकमेकासोबत काही जमतंय आणि आमचा कार्यक्रम बिघडायला आले का तुम्ही पण त्या पोराने मला मोठं केलं मी आज गाडीमध्ये फिरायलो छान पैकी हातात अंगठ्या घालायला ते पोरांची उपकार आहेत ना मग त्याच्यासाठी आता याची वेळ वाईट आली मला बरं काय घेणार बाबा माझे दिवस बदलले त्यावेळी आम्ही नाही आम्हाला त्या लेकरासाठी उभं राहिलं वेळ प्रसंगी तुम्ही काय करू शकता आमचा कार्यक्रम बंद करू शकता बोलण्याचं स्वातंत्र्य बंद करू शकता संविधानापेक्षा मोठं कोणीच नाही ही गोष्ट लक्षात आहे आज तुम्ही कोणाच्या खुर्चीत बसायला तुमचं काही चाललंय अरे पण ही बेसिक गोष्ट आहे तुम्हाला साधी गोष्ट करायला पाहिजे नॉर्मलायझेशन मध्ये एवढ्या मार्काची तफावत कसं काय येते रे ज्या पोरानं जीवाचं रान केलंय हडाचं काळं केलं रक्ताचं पाणी केलं त्याचा बाप बेजार आहे स्वाधीन गेलेली आहे पाऊस नाही आणि तेवढ्या अडचणीवर मात करून त्याला नेसलं पैसे द्यायचे नाही कित्येक लेकराला पेपरला गेल्यावर अरे बसकांवर झोपावं लागतंय ते लेकरू एवढं मदत करून पेपरला दिले त्याला एवढे मार्क पडल्यावर आणि दुसऱ्या लिस्टमध्ये नॉर्मलायझेशन तुम्ही मध्ये डायरेक्ट असा कार्यक्रम इथं आणता मग याच्याबद्दल बोलायचं कोणी पोर आंदोलन आंदोलनच काल का याच्यात मी मागही असं म्हणलं होतं मुंबई धडकणार तेव्हा मला यानं नोटीस पाठवली होती आता जे व्हायचं ते होईल तुम्हाला मी इथेही बोललो की आपल्याला नेता बिता व्हायचं नाही पण तुमच्यासाठी मी नेता म्हणून स्वतःला मानतच असतो पोरग हेच आपला मतदार आणि मीच त्याचा नेता बाकीच्या मास्तराला विनंती आहे यायच्या भरोशावर गाड्या घोड्या तुमच्या झाल्यात आता मैदानात उतरण्याची वेळ आहे आता नाही उतरलो तलाट्यात नाही झाले पोलीस भरतीला मागल्या वर्षी ते झालं
वनरक्षकमध्ये तेच झालं, येणाऱ्या भरत्यामध्ये तेच पाहिले. आरोग्य विभागाचा पेपर तुम्ही घेतला नाही, तुम्हाला काय झडपणी झाली, मागले 13.87 लाख तुमच्याकडे पेपरचे बाकी आहेत, त्याचं काय करायचं? आणि म्हणून पुरो वेळ नव्हता, तरीही जेवायचं राहिले. नेमकं भाषण संपले 4:40 झाले सकाळचं जेवण. आता जेवणार आहे, परभणी निघणार आहे. गेल्यावर माझ्याकडे पूर्ण प्रूफ आले, काय काय लेकरं बोलले. एक पोरगी रडत होती, 1000 रुपये बापाला मागताना मी काम करते कसं जगू, सर आता जीव द्या वाटतं मला, बाळा जीव देऊ नको, मी तुझ्या भावासारखा आहे, मी तुझी शिक्षणाची जबाबदारी घेईन, पण ताण घेऊ नको. हा लढा आपल्याला लढावा लागला. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज परिस्थितीच्या विरोधात गेले, पुन्हा इतिहासात नाव आहे. लक्षात घ्या, आपल्याला कोणाच्या सत्रांच्या उचलायच्या नाही, आपण पक्षाचे चाटूगिरी नाही. आपला एकच नेता आहे आपला बाप, कळलं का? आणि आपला बाप आपला नेता आहे, त्याच्यासाठी आपल्याला मतदार म्हणून जागरूक होऊन जरा सतत कामच करायचे. याचा कार्यक्रम वाजविल्याशिवाय पर्याय नाही. आणि काय म्हणलं, 2024 यायला सत्तेत यायचं ना, यायला आपली गरज पडणार. आपण जसे म्हणलं तसे नाचणार, फक्त गधेव आपलं एक काम आहे, आपण एकत्र काय येत नाहीत त्याचं घर जवळ ना, माझ्या घरात जोपर्यंत आहार लागत नाही तोपर्यंत मी जागा होईना. नाही, त्याचं दुःख आहे माझं दुःख आहे, त्याची समस्या आहे माझी समस्या आहे, त्याचं सुख त्या सुखात माझं सुख आहे, त्याच्या दुःखात मी स्वतःच दुःख समजणार आहे. आणि म्हणून आपल्याला एकत्र यायचं आहे, आता नाही तर पुन्हा कधीच नाही. आणि मी म्हणलो त्याच्यात जर तुम्ही अपयशी ठरले, नाही एकत्र आले, डबल झक मारा, मी तुमच्या कुठल्याही सोबत येणार नाही. बाकीच्या लोकांनी धंदे करायला, मलाही धंदा करता येतो, मलाही व्याजवर व्याज टाकता येते, नवीन व्याज, जुनी व्याज, असं व्याज, तशी व्याज, ह्या असं करायलो तसं करायलो, मलाही ते करता येते. कळलं का? मी आतापर्यंत म्हणलं काही लेकर नाराज होत असतील, पण आयुष्यभर सांगतो, आपण शिक्षण हा धंदा म्हणून या फील्डमध्ये आलो नाही. रस्त्यानं कार्यक्रमाला येताना जे पोरग पायावरतात, त्याच्या डोळ्यात जे असू असतात, ते मला भेटण्यासाठी गाडीचा चाक त्याच्या पायावर जायचा विचार करते, तरी पण ते फोटो काढण्यासाठी जी तळमळ करते का, ती तळमळ मला मोठी करणारी आहे. म्हणून मी जर तुमच्या भरोशावर मोठं झालं असेल, तर तुम्हाला मोठं केल्याशिवाय मला थांबायचं नाही. हा लढा आहे, एकत्र लढूया, आम्ही नाही तो कभी नाही, एकत्रच यायचंय. प्लॅन करू द्या मला काय करायचंय. ट्विटरवार ब्युटरवार जसं करता येत असेल, काही होत नाहीये. जो कोणी मोर्चाचा आयोजक असतो त्याला अटक होऊ द्या. मला अटक झाल्याने काही केळं वाकडे होत नाहीत, मला काही नोकरी करायची नाही, काय नाही, कळलं का? त्याच्यात नंतर आपल्याला माहिती आहे तुम्हाला बेलेबल गुन्हा कोणता आहे, नॉन बेलेबल गुन्हा कोणता आहे. मला याच्या अगोदर मुंबईला धडकणार म्हणून यांनी नोटीस दिली, पोलीस स्टेशनवाले बोलू लागले, काही झालं नाही. तो व्हिडिओ आपल्याला उडवायला लावला याही ना, पण आता तसं नाही. असं प्रत्येक वेळी ऐकलं तर आपल्याला ऐकून घ्यावं लागल. आज तुम्ही आहेत, तुमच्यासोबत मी आहे, ही समस्या तुमची, ही समस्या माझी, एकत्र येऊन लढूया. का? आने वाली पिढी सवाल करना सीखे, किसी के पीछे हाथ बांधकर चलना, वो भी एक तरह की गुलामी होती है. आपण गुलाम नाही, दिखा देंगे सबको. पॉझिटिव्ह रहा, सदैव सोबत कुठलाही विचार निगेटिव्ह आणायचा नाही. काय मॅटर आहे नॉर्मलायझेशन, काय मॅटर आहे टीसीएस आयपीएस, तिकडे चुलीत घाला, झक मारा. तुमची अवकाश नसेल परीक्षा घ्यायची तर ते बंद करून टाका. सरकारी नोकरी होणार नाही असं डायरेक्ट लिहा. आम्ही आमची झक मारू, सोयाबीनकडे लक्ष देऊ, तुरीकडे लक्ष देऊ, उद्योगधंदे करू, बँका लुटू, चोऱ्या करू, पण म्हणजे हे बिना कमी दिवसा रोवायचं स्वप्न पाहणार नाही ना, त्याच्यासाठी बोलावं लागेल. मी सदैव सोबत आहे, ताण घ्यायचा नाही, मोठा भाऊ म्हणून सांगायलो. लवकर प्लॅन करायलो, आता इथून 5 तास लागतील, उद्या दुपारी लाही येतो. त्याचं कन्सेप्ट काय, कसं करायचं, नियोजन काय करायचं, वकिलाला बोललोय. नॉर्मलायझेशन इज रॉंग, त्याच्यावर आपल्याला लढा द्यायचा आहे. सर्व एकत्र या, वेळ प्रसंगी पैसे लागले ते द्याल मी हे, पण आपल्याला मात्र इथून पुढे जिल्ह्या जिल्ह्यात हे पेपर फुटी, हे पैसे चालणं, हे मोबाईल, त्याच्यानंतर मोबाईल कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ, यायला वाजविल्याशिवाय पर्याय नाही. तो मास्तर असो, विद्यार्थी असो, तो आपला दुश्मन आहे. गोरगरिबाच्या हक्काची नोकरी तो भिकारचोट घेत असेल तर तो आपला कोणी नाही. अन्यायाच्या विरोधात लढणाऱ्यांचा इतिहास रचला जातो, त्या इतिहासाचे आपल्याला साक्षीदार व्हायचे. येणारा काळ आपलाच आहे, ताण घ्यायचा नाही. मी सदैव तुमच्या सोबत आहे. उद्या भेटून भेटणार आहेत आपण 12 वाजता, त्याच्यानंतर प्लॅन करू काय करायचंय काय नाही, सर्व ठरवू. ओके, सर्व सोबत राहा, आपण सोबत राहू, लढा आपला आहे, समजून लढू. ओके, धन्यवाद, थांबतो.